नमस्कार दक्ष भागीदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत आहे. मित्रांनो, सद्यस्थितीत पावसाळी आणि ढगाळ हवामानामुळे अनेक भागावरती डाउनी, पावडरी मिळतो, तशीच मण्यावर काळी बुरशी मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसून येत आहे. जेव्हा जेव्हा थंडी सुरू होते, थंडी तापमान हळूहळू कमी येतं, त्यावेळेस नैसर्गिकरित्या डाउनी आणि इतर काळ्या बुरशा किंवा अनेक प्रकारच्या विविध बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा कमी होतो, मंदावतो किंवा थांबतो. फक्त कोरड्या आणि थंड हवामानामध्ये फक्त पावडरी मिल्डू किंवा भुरी ही बुरशी वाढताना दिसून येते. परंतु नियमित येणाऱ्या ढगाळ पावसाळी वातावरणामुळे ह्या वर्षी अनेक भागामध्ये मण्यावर घडामध्ये काळ्या बुरशीनं ठाण मांडलेला आहे. अनेक भागामध्ये अनेक द्राक्ष बागेदार फोटोत दाखवल्याप्रमाणे आमच्या सर आमच्या बागेमध्ये घडामध्ये काळी बुरशी वाढलेली आहे. काय कारण आहे आणि काय उपाययोजना करावा यासाठी आम्हाला विचारणा करत असतात. मित्रांनो, सर्वप्रथम ही काळी बुरशी काय येते, तर ज्या ज्या भागामध्ये मिलीबगचा प्रादुर्भाव जास्त असतो त्या ठिकाणी मिलीबग आपल्या शरीराद्वारे चिकट गोड असा स्राव बाहेर पडत असतं, सिक्रेशन बाहेर पडत असतं, आणि ह्या गोड स्रावावरती ही काळी ब्लॅक सुटी मोल्ड नावाची बुरशी फंगस ही वाढताना दिसून येत आहे. जर आपल्याकडे मिलीबगचा प्रादुर्भाव नसेल तर ही बुरशी तुमच्याकडे दिसणार नाही. थोडक्यात ही काळी बुरशी आहे म्हणजे तुमच्याकडे मिलीबग सुद्धा आहे. आता पहिले मिलीबग नियंत्रणामध्ये आणणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी तुम्ही मोयंडोडी, ॲप्लॉट आणि विविध प्रकारचे मिलीबगसाठी केमिकल्स नक्कीच घेतले असतील. डेंटासू आणि ॲक्ट्रा हे निर्यातक्षम भागासाठी चालणार नाही, त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक तज्ञांच्या सल्ल्याने तुम्हाला ह्या केमिकलचा वापर करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आला आहे खास द्राक्ष पिकांसाठी मार्गदर्शक असं पहिलं लाईव्ह मोबाईल ऍप्लिकेशन ग्रेप मास्टर, जिथे तुम्हाला मिळेल तुमच्या द्राक्ष पिकांच्या समस्यांचं लगेच उत्तर. द्राक्ष बागेच्या लोकेशन नुसार हवामान अंदाज, परीक्षणावरून अचूक खत नियोजन, छाटणीच्या दिवसानुसार दैनंदिन शेड्यूल. इतकंच नाही तर ग्रेप मास्टर या ऍप मध्ये तुमच्या पीक समस्येचा फोटो काढून तुम्ही पाठवू शकता, ज्यावरून कृषी तज्ञ तुमच्या द्राक्ष बागेचं निरीक्षण करतील आणि योग्य ते मार्गदर्शनही करतील. चला तर मग येणाऱ्या हंगामासाठी ग्रेप मास्टर हे ऍप लगेच डाउनलोड करा. तसेच मित्रांनो, बरेच द्राक्ष बागेदार आपल्या खोड, ओलांडे, बूड, काड्या छाटणीनंतर चांगल्या केमिकलने धुवायला विसरले आहे किंवा टाळाटाळ करत आहे, आणि त्यामुळे सुद्धा ही मिलीबग वाढायला मदत होते आणि मिलीबग वाढल्यामुळे ही काळ्या बुरशीचा सुद्धा प्रादुर्भाव होतो. आता झालं गेलं विसरून जायचंय, मागे काय मारलं, काय ड्रेंचिंग केली, काय फवारलं, मिलीबग आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपण थोड्या वेळ बाजूला ठेवू आणि आपलं सर्व लक्ष ह्या काळ्या बुरशीवरती घड्यामध्ये येणाऱ्या काळ्या ब्लॅक सुटी मोल्ड ह्या बुरशीकडे वळूया. आता ह्या इमिजिएटमध्ये आपल्याला ह्या काळ्या बुरशीचा नायनाट कसा करता येईल किंवा ही काळी बुरशी जास्त प्रमाणामध्ये पसरली जाणार नाही याच्यासाठी काय करता येईल ते बघूया. ही काळी बुरशी जर आपल्या घड्यावर आली मित्रांनो, तर तिथे कुठलाही लोकलचा व्यापारसुद्धा त्या मालाला हात लावणार नाही, एक्सपोर्ट तर खूप दूरची बात राहिली. तर ही ब्लॅक सुटी मोल्ड तुमच्या बागेमध्ये आज ह्या मिनिटाला वाढू नये यासाठी काय काय उपाययोजना करायचा ते आपण आता खाली उपाययोजनामध्ये बघू. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, क्लीन गार्ड हे केमिकल तुम्ही अवश्य 400 ml 2 लिटर पाण्याला घेऊन फवारणी करा. हे क्लीन गार्डमुळे अनेक प्रकारचे जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य रोग हे नियंत्रणामध्ये येत असतात, त्यामुळे तुमच्याकडे वाढणारी डाउनी, पावडरी मिल्डू, भुरी आणि ही ब्लॅक काळी बुरशी 100% तुमच्याकडे जागेवर थांबायला मदत होईल. याच्यानंतर एकाच औषधावरती अवलंबून राहता येणार नाही, त्यासाठी आपल्याला सल्फर अधिक पोटॅशियम बायकार्बोनेट याचाही वापर आपल्याला करून घ्यायचा आहे. सल्फर 1 किलो अधिक पोटॅशियम बायकार्बोनेट 1 किलो तुम्ही ॲग्रोफॅब या मशीननं जर त्यांचे वेगळ्या प्रकारचे खास जास्त पाणी जास्त कॉन्सन्ट्रेटनं तुम्हाला जर फवारणी करायची असेल तर त्यांनी प्रवीण भाऊ मोगल यांनी वेगळ्या प्रकारचे नोझल्स दिलेले आहेत, तर तुम्हाला 1 किलो सल्फर आपल्या बागेवरती फवारण्यासाठी ह्या नोझलचा वापर करून तुम्ही ॲग्रोफॅबने जर तुम्ही फवारणी केली तर मण्यावर डागसुद्धा पडणार नाही आणि तुमच्याकडची काळी बुरशी तसेच पावडरी मिल्डू किंवा भोरी याचाही समूळ नष्ट होण्यासाठी मदत होईल. आता एवढं तुम्हाला थांबायचं नाही मित्रांनो, तर सल्फरची धुराणी 10 किलो सल्फर
चांगल्या डस्टर मशीननं, धुराळणी मशीननं आपल्याला आपल्या बागेमध्ये फवारणी करायची आहे. तर ह्या तीन उपाययोजना तुम्हाला पुन्हा सांगतो, क्लीन गार्डचा वापर पहिले करून घ्या, त्याच्यानंतर सल्फर अधिक पीपीसीचा वापर करा, त्याच्यानंतर सल्फरची धुराळणी करा. या तीन उपायांनी उपाय जर तुम्ही केले असतील तर ही काळी बुरशी तुमच्या बागेमध्ये एकाही मण्यावरती येणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. तर मित्रांनो, मागे काय केलं, काय फवारलं, मिलीबग आला मिलीबग नाही आला याच्याविषयी खोलात न जाता तुम्ही ह्या तीन उपाययोजना करा आणि ह्या काळ्या बुरशीपासून आपली बाग वाचवा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटल्यास तो इतर मित्रमंडळी नक्की शेअर करा. तुमच्यासाठी हा व्हिडिओ खास अर्जंटमध्ये मी तयार करून पाठवला आहे, कारण ह्या बुरशीचा प्रादुर्भाव वाढत आहे. आणि मित्रांनो, तसेच आमचं ग्रेप मास्टर ॲप सुद्धा तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करून घ्या. आणि जानेवारी फेब्रुवारी महिन्यासाठी आम्ही ग्रेप मास्टर ॲप हे संपूर्णतः फ्री केलेलं आहे. तुम्ही फक्त त्याचा वापर करा. तुम्हाला आवडलं तर तुम्ही मार्चमध्ये त्याचं पेमेंट करा, तर तुम्ही ह्याही आमच्या सुविधेचा तुम्ही फायदा घेऊ शकता. धन्यवाद. YouTube वरती